नमस्कार, मी आरती आवटी. एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. बेस्ट कर्मचाऱ्यांना 48 तासात सानुग्रह अनुदान मिळणार. बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिळणारे सानुग्रह अनुदान 48 तासात त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन महाव्यवस्थापक यांनी मंगळवारी दिले. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा होणार आहे. 9,100 रुपये असे अनुदान कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात ऑनलाईन ऑफर्समुळे शांतता. फ्लिपकार्ट, अमेझॉन यांसारख्या ई कॉमर्स संकेतस्थळांवरून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे ओढा वाढत चाललेला आहे. यामुळे यंदा दिवाळीच्या हंगामातील बाजारातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात तुरळक गर्दी दिसली. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. खारघर मधील पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानुसार नववर्षी मेट्रोला मुहूर्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील जाहीर सभेत जाहीर केल्याप्रमाणे डिसेंबर अखेर धावणारी नवी मुंबई मेट्रोला आता पुढच्या वर्षीचा मुहूर्त लाभण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर अंतरावर वर्षाअखेर सुरू होणारी मेट्रो आता पुढील वर्षी धावणार असल्याचे समजते. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सुगंधित वस्तूंच्या आयातीवर सरकारने घातले निर्बंध. विदेशातून मोठ्या प्रमाणावर अगरबत्ती व सुगंधित घटक पदार्थांची आवक वाढून स्थानिक रोजगारांवर त्याचा परिणाम होऊ लागल्याने केंद्र सरकारने अगरबत्ती व सुगंधित घटक पदार्थांच्या आयातीवर निर्बंध घातले आहेत. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी. दिवाळीची सुट्टी व भाऊबीज असल्याने मुंबई उपनगरातील इतर राज्यातील अनेक चाकरमानी पर्यटकांनी अलिबाग, मुरुड, कोकणात तसेच महाबळेश्वर, पाचगणी, वाईच्या दिशेने धाव घेतली. खासगी गाड्यांनी हे चाकरमानी पर्यटन निघाल्याने मुंबई गोवा महामार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे चाकरमानी पर्यटकांचे प्रचंड हाल झाले. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज. आजच्या बातमीपत्रात इतकेच. नमस्कार.